छोटे माळियाचे जात अमुचे माळियाचे जात शेत लावो बागायत शेत लावो बागायत आम भाती मोट नाडा आम हाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेम जाई दुई व्याली प्रेम जाई सावत्याने केला मळा सावत्याने केला मळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल 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 देखे आला डोळा आमुचे माळियाचे जात शेत लावो बागायत शेत लावो बागायत आमुचे माळियाचे जात फुलातच रमून गेली पोरगी. ए जनाई नागूला म्हणाव फुलझाडाला पाणी सोड. ए नागे नाचती आहेस काय? ताटवास नी पाणी पाज. पाजते पाजते पाणी पाजले बेगर माझं ताटवास दवरलं ती वे. बघा साळुंकी कशी चुरु चुरु बोलती. साळुंकीच ती तुझं सारं शिकली बोलायला. हा तुम्हीच तिला लई लाडावून ठेवली. सा बाबा मोठ सोडा हो सपला शिकना. दिंडी निघाली पंढरीला पर इतक्या यारवाईस. विठ्ठल विठ्ठल हो हत्तच राहून दिसतोय. तर अग तो बघ कसा नाचतोय विठ्ठल. आता ही कोणीशी काल हिला म्या की तुम्ही. विठ्ठल विठ्ठल कोण शोभा? अव यावेळी तुम्ही इकडे कुठं? दिंडी निघाली तुम्ही तर सहकुटुंब सर्वांच्या पुढे असायचे. हो पण वारी बरोबर जायचं जमेन असं झालंय आम्हाला. म्हणजे? अहो आरणगावची वारी म्हणजे नुसती शिलंगणाची स्वारी झाली आहे आजकाल. टाळविना टिळे माळा परी नाही भक्ती उमाळा. शिरस्ता म्हणून चैनीनं चार दिवस पंढरीचा रस्ता धरायचा. त्यातून यंदा आमच्या हिला कसं न्यायचं प्रश्नच आहे. चार पावलंच चालवत नाहीत तिच्यानं म्हणून भैरू पाटलाची गाडी घेतली. पण बैलच कुणी देईना. असं असं बैल पाहिजे तुम्हाला. मग जा घेऊन ती खिलारी जोडी. खरंच घेऊन जाऊ. आहा हा पांडुरंगच पावला. आओ बैल दिलं सा पर आता आवताची जुपणी कशी होणार.
बिचारी दुबळी म्हातारी माणसं, जाऊ देत सुखानं वारीला। हो, स्वतः कंदीबी पंढरीला जायचं नाव नाही, म्हणूनच म्हटलं कि निदान आपल्या बैलांतरी पंढरपूरची यात्रा आणायचे घडू दे की। काय हसून गोड करताय सा, तुमचं वागणंच जगायगळ। बाबा बाबा मी जाऊ। कुठं? पंढरीच्या वारीला? मामा गजरात इकडं पालखीला फुलं वाहायला। जा बर। तू आहेस तरी कुठ? इकडं तुझा नवरा आता मरतोय। काशीबा, अरे काशीबा। हॅलो धनी। जी भाईजी। काशीबा। हॅलो धनी। काय रे इतका ओरडलो, कोतास कुठ तू? मी बाईजींची तयारी करत होतो वारीची। वारी? वारीची तयारी? इकडे तिच्या नवऱ्याचा जीव चाललाय आणि बायको पंढरीच्या वारीला चालली, असच ना? काशीबा माझी तंबुरी कुठ आहे? अहो तुमची कुवत ओळखली म्हणून तर सासूबाईंनी मरताना ही तंबोरी माझ्या गळ्यात अडकवली। अग पण मी असा अंथरुणाला खिळलोय। होता का तुम्हाला सारा ढोंग? ढोंग? शोंगाला टाळकू त्यांनी तर टाळकं उठवलं। काशीबा ते दार आधी बंद कर। काशीबा माझ्या चिपळ्या दे आधी। दे तिला तंबोरी चिपळ्या ताळ मास सार सार दे। काशीबा हे कपडे भर पडशील? काशीबा भरू नको कपडे, जायचं नाही वारीला। काशीबा भर कपडे, मी जाणार। काशीबा मी सांगतो जायचं नाही। मी सांगते मी जाणार। कळदार मी बघ बघ तुझं ते फुटकं थोबाडत्या आरशात। बरोबर दिसलं पाणी। काशीबा माझ्या पाण्याच्या तांब्याला दोरी लाव। लावतो ना। बाजूला वा बाजूला वा। आल्या पांडुरंग पांडुरंग। बोला गोपाल कृष्ण महाराज की। आज गजरात नेहमीसारखं दिसत नाहीत बाई। कोणीतरी सांगा हो सांगा, जीवलग मिळेल कोठे, प्रभू तो मिळेल कोठे, माझा जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभू तो मिळेल कोठे, सांगा हो सांगा, शांती सुखाचा अवघा ठेवा, शांती सुखाचा अवघा ठेवा, सखा प्रीतीचा प्राण विसावा, सखा प्रीतीचा प्राण विसावा, जगी कथे आठळेल कोठे, जीवलग मिळेल कोठे, माझा प्रभुत्व मिळेल कोठे, सांगा हो सांगा, कोणी सांगा हो सांगा। पळभर नाही चैन जीवासी, पळभर नाही चैन जीवासी, भरल्या संसारी वनवासी, भरल्या संसारी वनवासी,
शून्यच खोटे जीवलग मिळेल कोठे माझा प्रभु तो मिळेल कोठे सांगा हो सांगा चार दिसाचे इथले वसते चार दिसाचे इथले वसते मिसळणार माती तच माती मिसळणार माती तच माती पडे जीवाला कोडे मोठे पडे जीवाला कोडे मोठे जीवलग मिळेल कोठे माझा प्रभु तो मिळेल कोठे माझा जीवलग मिळेल कोठे माझा प्रभु तो मिळेल कोठे सांगा हो सांगा कोणी सांगा हो सांगा काय करू रे चांदणी धनी मी औषध दे फेकून तिकडं अशीच पळ परत आरान आणि सावता बाबाने इकडे पाठवून दे म्हणा असाल तसे या आधी चार कांदे माझ्या पडशीत घाल वाटेत कुणाला झीट पिटाली तर असावे अरे काशीबा संभाळ नाही सगळं नाहीतर बशी जाऊन त्या सावत्या चमळात गजरा ताई कुठे वारीला निघालात मग काय दिसते तुला पांडुरंग पांडुरंग फुलाजीराव आजारी आमच्या घरच्या पंचायती तुला नकोत ते खर पण राहवत नाही बोलल्या खेरीज पांडुरंग पांडुरंग गजराताई पती हा स्त्रियांचा पांडुरंग परमेश्वर आपलं कर्तव्य सोडून बरं बरं प्रेताचं शहाणपणा चल चालता हो इथून काय काय म्हणतोय सावत्या अहो कपाळ हा पाखंडी आणखी काय म्हणणार वारीला जाऊ नका म्हणतोय अरे वा वारकऱ्यांना तुम्हाला उपदेश करण्यापर्यंत त्याची मजल पोचली का छान वारीला जाऊ नका मग करा काय रे काय करा अहो दुसरं काय उभ्या जन्मात पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका आणि सगळा जीव बायका पोरातनी शेत मळ्यात गुंतून ठेवा याच्या सारखा इतक्या जवळ सहा कोसावर राहून सुद्धा एकदाही पंढरीला न जाणारा हा विठ्ठल भक्त तेवढा शहाणा अन पायी वारी करणारे आम्ही वारकरी वेडे मूर्ख शिव शिव काय बोलता आहे पुण्यवंत वारकरी तुम्ही तुमच्याविषयी फार आदर आहे माझ्या मनात कुणीही पंढरपूरला जाऊ नये पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये असं मी कधीच म्हटलं नाही माझं म्हणणं इतकंच की प्रपंचातलं आपलं प्राप्त कर्तव्य सोडून देवदर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं मात्र नाही पांडुरंग पंढरपुरातच आहे आणि इथं नाही असं का आहे जिव्हाळ्याचा भक्तिरंग तेथे उभा पांडुरंग अहो काय या मूर्खाशी वितंड वाद करता चला आलाय मोठा शहाण्याचा कांदा हे कशात भरू भरला कशात तरी पांडुरंग डोळा जाऊ चला पंढरीला पाहू पांडुरंग डोळा
कसं बरं जायचं आपल्याला नाही जाता येणार हा मळा असा तिथे टाकून आपण गेलो तर काय होईल मळ्याचा धनी राग होईल मळ्याचा धनी हो म्हणजे तुम्हीच रागवाल होय अगं मी नव्हे धनी धनी दुसराच आहे दुसराच धनी हो आणि आपण आपण त्या धन्याची चाकर आणि तो धनी असतोय कुठ पंढरपूरला त्याला विठ्ठल म्हणतात विठ्ठल हो कुणी त्याला पांडुरंगही म्हणतात अगं भैया म्हणजे पंढरीच्या देवाचंच नाव आहे की त्याच होय होय मुठा मायाळू फार फार चांगला आहे आपला धनी माता तू सांग अशा मायाळू धन्याचा हा मळा असा तिथे टाकून आपण त्याला न विचारताच गेलो पंढरपूरला तर तो आपला रागवेल की नाही शुभा पंढरीला बाबा बाबा तो धनी पंढरीला राहतोय नौका तुम्ही चाललास वाटत आई वडिलांच्या बरोबर मी आपल्या गमतीने आलो होतो इथवर साता या वारीच सगळं पुण्य तुलाच आहे बाबा पांडुरंगाला आमचे दंडोत सांगा आणि प्रसाद भी आणा आमासी हो हो ते का सांगायला हवं विठ्ठल विठ्ठल बरं येतो थांबा थांबा बाई आई देऊ दे दे बरं बघू बघू काय आहे ते बघू नको जम्मत आहे घ्या शुभा काका घ्या की अगं पुरी कशाला आणलेस हे सगळं तुम्हाला नवा पंढरपूरला न्यायला पंढरपूरला पण कुणाला म्हणजे तुम्हाला ठावणे आमच्या मायाचा धनी ततरातूया अस इतर म्हणतात त्याला त्याला त्यालाही आणले देऊ ना बाबा दे दे बरं हे समज आमच्या धन्यात मी द्या बर का विसरू नका द्याल ना देऊ देऊ बरं धन्यात मी माझा दैवत सांगा पुरे
आता उतरा खाली हा। आणि हे बघा युग सांगा सांगा माझा धनेशने तुझा सांगावा आणि तो कोणता त्याला म्हणावा एकदा आपल्या मळ्याकडे येऊन जा बिगी बिगी इसरू नका हा माझा सांगावा हो हो येऊन जा बिगी बिगी येऊन जा बिगी बिगी जानबा ओ आने बा आओ सावता बा जरा इकडे अरे कुठे गावात निघालात हा दगड काढा जरा हात लावा रे यो आणि दगड अहो तुमच्या शेतामधला म्हसोबा हो रे बिचारा मातीत गाडला गेला आहे याला उचलून नीट पलीकडे बांधा ठेवूया आम्ही नाही बा आणि सावता बा तुम्ही बी नका हलवू देवाची अडगळ झाली वय तुम्हासनी अडगळ खुळे हात झालं आम्ही खुळ आणि तू लई शाना हे असलो वंगा काम करून आमसनी येडे ठरवतोस चल र गावच्या पाटलाला विचारू कोण येडे आणि कोण शान ते काय म्हसोबा हरवला जवा तवा येऊ सावत्या असंच काय ते विपरीत करतो या पण अगदीच कसा देवधर्म विसरलाय या सावत्या काय पहार घालून म्हसोबा उखडला म्हणता काय म्हसोबा उखडला छे 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 ह्या सावत्यान तरी अगदी कह गेला अरे भाई भाई ठोकरला ठोकरला अरे त्या सावत्याला म्हणावं गावातले चांगले 100 ब्राह्मण बोलावून त्या म्हसोबाची पुन्हा स्थापना कर आणि गावच्या पाटलाच काय डोळं मिटलं काय आता गावावर काय काय अरिष्ट येतोय देव जाणे ग बया पाटील तुम्ही जाता याचा बंदोबस्त कराया हो तुम्ही गुमाल बसा आता ह्यो पाटील हा आणत हो सावत्या आहे बघू बघू आता विठ्ठल पंढरपुरावरून वारी परतली वाटत परतली पण पटकी घेऊन परतली पटकी काशीबा तुझ्या आईला झालाय वाका आणि तिला पाठी उरून शोभा पायी पायी येत आहे आणि गाडी गाडी ताईत गोपाळ दादा आणि दादरात आईला पटकी झाली नागू तू घरी जा कशी मी आईला घेऊन येत दयाळु धव तरे दयाळु धव तरे तूच
ऐकला जगांतरी श्री हरी श्री हरी दयाळु धन्वंतरी सृष्टि निरंतर तुझा कृपेजे साक्ष पटवी अंतरी दयाळु धन्वंतरी रावण संगरकाली राम रावण संगरकाली लक्ष्मणाला शक्ति लागली लक्ष्मणाला शक्ति लागली राघव सेवक हनुमंताने राघव सेवक हनुमंताने उड़ान करुणी मनोगति ने उड़ान करुणी मनोगति ने करतली झेलित औषधींदा अनिला द्रोणा गिरी अनिला द्रोणा गिरी प्रभु सेवेची ती सोनाची प्रभु सेवेची ती सोनाची संधि साधली करी संधि साधली करी श्री हरि दयाळु धन्वंतरि दयाळु धन्वंतरि गावात पटकी का भडकली गावामंदी गावामंदी अनाचार होतो या राजा बघा पाटील मर्यादी स्पष्ट बोलली गावामंदी अनाचार होतो या सावत्यानं म्हसोबा हलवला माझा राग भडकतो या आई आई रागावर रागावर मोरोबा पाटील मोरोबा समजानी तुम्हारी आईला नवस बोला आई मरे आई कृष्ण नग कोपू नग तू आमची माता मावली घाल ग आमच्यावर मायेची सावली लेकरांचा संभाळ कर वय वय गावावरचं अरिष्ट दूर कर तुला रक्ताचा मळवट भरू बकरे बकरे बकऱ्यांचा निवित करू घरटी एक एक बकर घरटी एक एक बकर देऊ गाय बाबा रे
धन्य ती मुरली आणि धन्य त्या गोपी, भक्तीचे पाझर नसतील तर ज्ञानाचे कोरडे पाषाण काय कामाचे, तेव्हा देवापाशी एवढंच मागायचं। तुझे चरणी अमृता माता सदा हो पंढरी नाथा, खंड चालो आमची वारी, देह पाडो तुझी एकारी। दार, काय गाणं, काय बोलणं, काय ज्ञान, आपलं तर त्या भान हरपलं। काय शास्त्री बाबा, ते काय विचार? अहो, ही भक्ती गंगा अशी दुथड्या दुभंगून वाहते आहे, म्हणून तर इथले शेतमळे पिकत आहे। पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांदतायत ना, म्हणे पंढरपूरला जाऊ नका। एवढाच उपदेश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेकायला लागलेत हे कर्मचांड। खरंच ठाणेदार, त्या म्हसोबा प्रकरणी सावत्याला जाब विचारायलाच पाहिजे। अहो, पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे। खासगी होता, पण पटकी सुरू झाल्यामुळं तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे। मर्यादेनंच सांगितलं, खरं नाव पाटील अभयतर, सावत्याच्या म्हसोबा पायीच मर्यादे कोपली आणि गावात पटकी भडकली। अहो पण काय, या नास्तिकाने आज आपला देव फेकला, उद्या गावचे फेकून द्यायला लागेल। होय होय, अगदी बरोबर थानेदार, पंचा मोर सावत्याचा निवाडा होया हवात। सावतावा सावतावा, का रे बिर्या? चला बिगी बिगी, त्या हऱ्या मागत उपवारलंय हैरान झालंय। अस चल चल सावताबा सावताबा, अहो तुम्हाला काही ढुंढायचं तरी कुठं कुठं, थानेदार बोलवतात तुम्हाला नेलं गुलाब। थानेदार बर, पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे, जराशाने येतो म्हणा। घाईच्या कामात आहे, जराशाने येतो, पहा। म्हणजे हा लेखाचा तेवढा कामा आणि आम्ही का सारे रिकामट्याकडे जमलो तिथं? ठीक आहे, सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया। चल उठ, लय लय भुका लागले असतील माझ्या सोन्याला। नागू आलो बाबा, आलो बाबा। दिसभर उन्हातानात हिंडतायसा, हातरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हासनी काळजी। अग, दुखड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांची उभीगी पडायचं नाही तर जगाच तरी कशाला माणसानं? माझा अंगरखा कुठे आहे? सावता आईस काय घरात? अरे पण ठाणेदार तिकडे आले वाटत। जनाई नागू कामी अंतरापू, कशाला आली समजी तो धड भलते येळी? या ठाणेदार, या असे या मंडळी बसा। इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली? सावता जरुरीचं काम होतं तुझ्याकडं। तुला बोलावणं धाडलं, निघालच होतो आत्ताच बाहेर ना आलत, अजून जेवायचं बी आहे। घ्या शास्त्री बा, अजून जेवायचं बी आहे आत्ता। मग इतका वेळ काय देवपूजा चालली होती वाटत? आमची देवपूजा अष्टोपर चालूच असते। अगं नागू, त्या टोपल्या इकडे आण ना। अष्टोप्रहर देवपूजा, पहा शास्त्री बुवा केवढा कर्मठ देवभक्त हा। काय सावता, घरात देवाची तीस भर मूर्ती तरी आहे का? म्हणे देवपूजा। आपल्यासारख्या थोरा मोठ्यांची सेवा चाकरी, गोरगरिबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमळ्याची निगा निगराणी, हीच आमची देवपूजा। एकूण हा तुझा मळा म्हणजे माझ्या देवाचा देव्हारा। आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तर यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली। नागू ओले शेंगा भाजल्यात ना, मग आणखी। अहो पाटील ठाणेदार, तुम्ही का गप बसलाय, बोला ना, माझं एकट्याच तोंड चाललंय। अहो यांचंही तोंड चाललंच आहे की समर्थ हवी बोलायला? बुद्ध्यावर या लवकर,
मुद्द्याला त्रास घालतो की थानेदार? सावता, तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास. तू म्हसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली. हसतोस काय? मर्यादेने सुद्धा हे सांगितलं. खरंच? पण माझ्या शेतातला म्हसोबा गावावर कशाला कोपेल? तो कोपलास तर माझ्यावर कोपेल. पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान. आत्ताच्या आता पहिल्या जागी म्हसोबा ठेव आणि प्रायश्चित म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे. का गप्प का? पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीस वाटतं. सावता, गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा? पण ह्यो तुझा हेकाडपणा आता आम्ही नाही चालू देणार. तुला मानानं आबरून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाच्या धडी शिक. तुमच्यापासून? नको तुमचे ज्ञान, नको तुमचा मान. माझे आहे मन वेगळेचे. गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्याने पंढरपूरला जा आणि प्रायश्चित घे. प्रायश्चित? प्रायश्चित घेण्यासारखं माझ्यातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत. आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं. काना मुळा भाजी हो, काना मुळा भाजी, अवघी विठा बारी मारी, अवघी विठा बारी मारी, लसूण मिरची कोथिंबीरी, लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी, अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा हो, सावता म्हणे केला मळा, केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, कांदा मुळा भारी, अवघी विठा बाई मारी, कांदा मुळा भारी हो. थानेदार, तुमच्या बाई म्हसोबाची बाब आम्ही खासगी मानली, पण आता हा मर्यादेच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे. आता बी हो सावत्या गावातली धुडका होते, मग त्यो हाय आणि गाव हाय. सार त्याचा बकर मागून छान आणा, आता बघू बघू. हे खरं, पण बाबानो मुख्या जीवाना बकऱ्यांना मारून कसला नैवेद्य करता? अवो पण बकरे नाही तर पैसे तरी. नाही नाही, मी पैसे सुद्धा देणार नाही. बकर नाही आणि बकऱ्याचं पैसे भी नाही म्हणजे काय? मरायला निवदत करू नका म्हणता होय. अरे चल मरदा, सतरांदा काय विचारतोस?
समझा गाँव एकीकड़ नहीं यो एकीकड़ आवो असं काय केलंस गावाशी बरच वाकडपणा धरायचा गाँव करेल ते केलं पाहिजे आपण गाँव करेल ते केलं पाहिजे आपण विठ्ठल विठ्ठल सावतीच बकर मिळाया हो काय भी कर चला पाटील चला बघू बघू आता बाबा बाबा कशी हो बकरी ओरडत्यात पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे पण तुम्ही गावगीत जीवाला त्रास करून घेताय सा बसा खायला माझी बकरी मला द्या मी निघालो बकरी मिळणार नाही मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही पुन्हा पटकीचा आग तो मुसळावा म्हणतोस आमची पोरा बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस अरे काय बरं आहे या देव माणसाला तहान भूक विसरून तुम्हा लोकांना औषध पाणी केलं तुम्हाला आणि तुमच्या बायका मुलांना कावाच्या दारीत वाचवलं अरे वाईट ठावा आहे गुमान बाजूला हो अरे गावचा पाठीत भरास म्हणून माणसात तो उठतोस तुम्ही गप्प बसा सावकार अरे फक्त काय म्हणता लो हा मोर आणि हाकलून त्याने मुडता नसते अरे 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 थांबा मर्यादेचा काम मला हन जाण्या आ जाण्या बेर रा अरे हाक मर्यादेचा गावकऱ्यांनो सावत्याने गावाचं उघड उघड वैर पत्करलंय गावाचं भी वैर नाही देवाचं भी वैर मर्यादेचा निवद उधळा ठेव का माणूस गाव राखूस ह्यानं आमचा देव धरम पायाखाली तोडवला पाटील याचा बंदोबस्त तुमच्याने होत नसेल तर गावकऱ्यांनो
ऐका आता ह्या मोर कुणी भी कसला भी समन सावत्याशी ठेवील तर तो साऱ्या गावाचा दुश्मन होईल याद रखा। बाबा बाबा आई काशा गप रहा बरा अगदी आता धास्ते नाही घटके सिद्धीवर येतोय पा। आई शिवबा काका कसं झालं हे? अगं नशिबाचा भोग दुसरं काय पण आम्ही काय कोणाचं खातोया मन इतका दादरला यांच्यावर। तुम्ही लोकांचं काही खात नाही लोकासारखे नाही हाच तुमचा पहिला अपराध। मनाला पटेल ते सावता करतो हा त्याचा दुसरा मोठा अपराध। भेकड आणि ढोंगी लोकांच्या डोळ्यात सचशील मनुष्य खुपायचाच। घरी तरी नेलं असतं ह्यासनी घरी नेऊन काय करशील एकली? आई आई बाबा छे हो तेवढ्यांना नाही येणार तो वठणीवर त्याचं काहीच फाटेल असं काहीतरी केलं पाहिजे होय ना। मग हे बघा त्याचं काळीज त्याचा मळा 12 महिने कसा फुफावलेला हिरवागार भरदार नाहीतर तुमचे आमचे। खरंच सावत्याचा ह्यो समजा मळा जर भैरव होय असच करा हो तरच त्याचं डोळं पुरतं उघडत्या त्या नास्तिकाला जगात देव दिसायला लागेल। देवच कोपलाय सावतावर। अरे म्हणताय काय बाबानो मळा म्हणजे दुसरा त्यांचा प्राण आहे वो काशीबा खरं काय भगवत नाही डोळ्यांनी सगळ्या शेतमळ्याची माती माती केली चांडाळाने जनाबाई एवढंच नव्हे तर ही बघा आधीच त्यांच्या जीवासनी बरं नाही तेव्हा तुम्ही जावा आता हात जोडते तुम्हासनी। काशीबा तू भी बोलू नको हा बाबा इतक्यात मळा कापल्यात सांगायचं तरी कोणी हाय खातेल ते काशिया
काश्या खरं का रे? थांबा थांबा, कुठं चाललाय असं? कोणासारखं काय विचारतेस? माझ्याकडे नको जायला? होय, पर शोभा काका, शोभा काका बघाव हे चाललं सावता चाललास? हो ना, जरा उशीरच झाला, मळ्याला पाणी द्यायचं आहे. अरे पण न्यारी तरी करून जा. न्यारी? विचारा बरं, मळ्याला पाणी पाजायच्या अगोदर मी कधीतरी न्यारी केली का? तुझं राहिलं पण नागूची न्यारी होईपर्यंत तरी बसशील. बर आटपा. कसं करायचं आता? आबाळच कोसळली डोक्यावर, मळ्याची नासाडी झाली, ती सांगू तरी कसे त्यास? ऐक जण, असं करू नये. या तुम्ही, मी थोपून धरते त्याला. गोपाळ दादा, तुमची मात्र धन्य आहे बुवा. घरदार, शेत, मला, गुर, ढोर, चट, चारो, रातोरात फरशा खूप खूप गाजवलीत बर तुमची. त्याला आता गाव तरी सोडला पाहिजे, नाही तर टाचा घासून प्राण तरी सोडला पाहिजे. अहो केव्हाच प्राण सोडला त्यानं? काल चांगला अंगभर ठेचून निघालाच होता. सकाळी घरादाराचा सगळा सत्यानाश झालेला बघून हपच्यानं त्याची छातीच फुटली म्हणे. देवाचा कोप दुसरा काय? हा म्हसोबा कशाला बरं हलवलास? मरी आईला बकर दिलं नाही. गावात राहायच तर दिसेल त्या दगडाला देव समजून दंडवत घातला पाहिजे, नाही तरी तुझं लक्ष कमीच देवाधर्माकड. पंढरीला जाऊन कधी विठोबाचं दर्शन देखील घेतलं नाहीस तू?
एकदा ये जाऊन पंढरीला, देवाच्या दयेनं पुन्हा सगळं गाडं सुरळीत होईल. काळजी करून काय होतंय, उठ. सकाळपासून उपाशी आहेस, घे खाऊन भाकरी. देवा देवा, तू तर अगदी देवागत गप्प बोलतच नाहीस. आई आई, तुलाच बघ, जशीच्या तशी आहे की. पुरा आता तुझ्या त्या तुळशीचं कौतुक. वरी एरंदावून मोडले ग. समदाच इस्कूट झालाय, मग त्याच काय घेऊन बसली आस. चल घे खाऊन ही भाकरी. पण बाबा. बोलतच नाही तू, बघत देखील नाही भाकरीकडं. तुम्ही एवढं कळकळीनं आणताय सा, पर सांगितलं ना ती कंदी बी दुसऱ्याकडचं काय खायचं नाही. पण आम्ही काय कुणी परके आहोत? नाही, पर त्यासनी हे उमजाय हवं ना. म्हणजे सकाळपासून नागू हे उपाशीस? नागू? तूही खाल्लं नाही? माझा बाबा तो तोंड कस पार सुकून गेलंय, चिमणी वाणी झाले. चल घे खाऊन तुकडा. तू खाल्ल्याशिवाय तुझी आई कशी बरं खाईल? घे. मोठ्या माणसाच ऐकावं लहानांनी. मी भरवते तुला. बाबांनी खाल्ले बिगर मी नाही खाणार. पर सांगितलं ना ते नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं अन्न. आव दिसभर कसला विचार करत बसलाय सा, खाऊन घ्या भाकर तुकडा. आमच्या भी तोंडात पाणी नाही कालपासनं. उठा उठा म्हणते ना. काय बायची मितकार, समाधीच लागली अजून. तुम्ही अस आणि ती पोरगी तशी. माझ स्मरण आलं या मधल्या मधी. बाबा असं रका भ्या वाटते होय. मला तर धनी रागवल म्हणून भिऊ नका. ह मी सांगन त्याला माझ्या बाबाची यात काय बी चूक नाही. माझा बाबा तो खा खा दुसऱ्याकडचं नवं आपल्याच मळ्यातलाय. हे काय ओरानं खाल्ल्या बिगर आई कशी खाईल? माझा बाबा तो तोंड कस चिमणी वाणी सुकून गेल्या. खा खा मोठ्या माणसाचं ऐकावला नाही. खा. तुम्ही खा के.
मध्ये रे ताना बाळा गोविंदा गोपाळा धूप घे रे ताना बाळा गोविंदा गोपाळा धूप घे रे ताना बाळा गोविंदा गोपाळा। पांडुरंगाची सेवा, पांडुरंगानं नेमून दिलेलं काम, त्याचा मला ओसार झाला। विहीर बुजली गेली, नवी विहीर खणणार, माझा भक्तीचा मळा तो पुन्हा फुलवणार। पण हातच पाणी लागल कशावर ना? औदुंबराखाली दत्त महाराज असतात, देवाच्या दयेचा झरा इथे झुळून आहे। पर मदतीला कोण आहे का? हो, हे आपले हात, हे हात काम करू लागले की देवाचा हात धावतोच मदतीला। चला वाट हकीर्या, माझा हुकुम होस्तवर, जर ही माणसं कोठडी बाहेर गेली तर तुझ्या पायात खोडा पडेल, याद राख। बस आता सावत्याच्या नावाला भजन करीत। पाटील पाटील, ही मस्ती बरी नव्हे ह। बघू बघू। धो हात पाय, चला खायला।
जनाई किती ग हुशार तू, बिस्कटलेला प्रपंच पसारा किती झटकन नीटनेटका गेलास। मलाही माझा मळा असाच लवकर पहिल्यासारखा पिकवता आला तर काय बहार होईल। वा आओ भोवती काय बघतायसा, वरती बघा की बाई। घराला छप्पर तरी आहे का? सार मोकळ। वा आकाशाचं छप्पर, हवाच हवा आणि उजेडच उजेड। राजवाड्याची शोभा आली आपल्या चंद्रमोळी झोपडीला। विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे। विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे। निळ्या नभी रत्नांच्या तळपत ज्योती, भूमीतही अगणितही माणिक मोती। दाही दिशा विश्वंभर रूपत साजे, दाही दिशा विश्वंभर रूपत साजे। विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे। धुळीतून सोन्याच्या राशीच उभारू, की मजा करू की मजा करू। तपावखे कष्टांचे संतोषेला चरू, आनंदे जग भारू, आनंदे जग भारू, सुख शांती वरू। देवाचे छत्रश्री नित्य विराजे, आम्ही दुनियेचे राजे। विश्वाचे हे आमचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे। खरा साधू सत्पुरुष, दुईवर आभाळ कोसळलं तरी बी आपल्याच रंगात रंगतूया। गड्यानो काय बी होऊ दे, सावतावाला मदत करायचीच। आपल्यासनी जीवदान दिलं या त्यानं, आजारात न वाचवलं या, तेव्हा त्याचं ऋण फेडायच हो। पाटलाच्या भ्यान तोंड अडून बसलायसा जनाबाई, आमासनी इसरला सा। इसरू कस, कामाला चालू आहे लागणार कामाला। नका नका सावताबा, नका नका, हात जोडतो तुम्हाला, तुम्ही घरी जा, इथे उभे सुद्धा राहू नका। आता तुम्हीच बघा जनाबाई। आय तर मत्तीला धावलत, मग काय, ह्यानाही आपल्या बरोबर संकटात ओढायचं, त्या बिचाऱ्या शुभाची दशा नाही पाहिलीस। जा बाबानो, जा जा तू जा। अग आपल्याला मदत एका पांडुरंगाची। पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल, काय गोपाळ दादा किती उशीर लावला था। हा उठला पालखी बोला पुंडलिक देवाचं। थांबा, पालखी उचलायची नाही। पालखी उचलायची नाही म्हणजे? म्हणजे काय, सालाबाद प्रमाण गजराताईंची एक गवळण इथं झालीच पाहिजे। काय इलाज नाही, भक्तांची इच्छा पुरी केलीच पाहिजे।
चला ना बघूया सागरी यमुना तीरी मौज भारी यमुना तीरी मौज भारी कशी माई अब खड़ा सारे कशी माई अब खड़ा सारे तुझे जादू दे तुझे जादू दे सोड़ा सोड़ा ना गौळण भोळी ब्रह्मच तू माया पसारे 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 मारे 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 गद्या गदा 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 सोड़ा सोड़ा ना ताना कर्मयोगी महापुरुष पुन्हा उद्योगाला लागलाय काय पुरी का चाललंय तुझ्या बापाचं नवी विहीर खणतोय वाटत नवी विहीर खणतोय आणि एकटाच शुभा काका कुठे मला काय ठाक तुझ्या शुभा काका मग तुम्ही पंढरीला चाललाय ना हो मग हे एवढं पोचवायचंय आमच्या मळ्याच्या मालकाला इतकं आला हे आमच्या मळ्यातलं दगड धोंडे माती ढेकळ बघू 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 गाजर रताळी एवढं निहून हो अवश्य अवश्य ही सडकी गाजर ही कुचकी रताळी हे नाशकी फळ ही कुचकी भाजी हे कुचके पेरू बापासारखं पोरीचं डोकं फिरलेलं दिसतंय गजराताई तुम्ही तर न्याय एवढं आणि त्या इतक्याला सांगा काय सांगू म्हणावं मळ्याची लई नासाडी होऊन गेली एकदा येऊन जा सांगाल ना हे घ्या चल हो तिकडं रोचड कुठली कॉर्टी आई ग आई बाबा
उगी उगी माझी बाळ उगी नागो बाबा बरं नव्हे हे तुम्ही वारकरी पंढरीला निघालात पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पांडुरंगला थाडून असल्या भावनेनं पंढरीला जाऊन तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन कसं होईल पांडुरंगाचं दर्शन होणार नाही का रे बाबा लहान मुला ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही ऐका हो ऐका या महात्म्याचा शाप ऐका तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही मोठा धर्मात्मा पुण्यात्मा की नाही चला पांडुरंग पांडुरंग पाठनीसा 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 पांडुरंग पाठनीसा पांडुरंग पाठनीसा 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 पांडुरंग 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 डोळ्यावर चखी थुंदी आणि चाललेत पद्मनिसाच्या दर्शनाला ठुंगी लवाडलेखाचे उगे उगे रडू नको रडू नको मी नेऊन देतो तुझी विठ्ठलाला वानगी खरंच खरं म्हणजे हा चाललोच बघ मालकासने सांगा अभि सांग त्याचने घेऊनच येत तुझ्या संग हो हो घेऊनच येतो मी वाट बघते हो काशीबा काय काय सांगशील सांगेन की येऊन जा बिगी बिगी हा येऊन जा चला
प्रत्यक्षात पहा. बग बग अहो कुसा नेक तरी कुसा आय कपाळा कुसा. आज चार दिवस झाले पाहतोय ना कुसावा तेवढा जास्तच घाम येतोय देवाच्या अंगाला. आवरा आवरा लोका देवाच्या स्नानाची तयारी करा. देवाचा सण येईपर्यंत या सगळ्या लोकांना दर्शन लाभ सोडू नका. ठीक आहे बाजूने दर्शन घेऊन दे. अरे अरे कोण तो? मी काशीबा हरणगावचा काशीबा. हे एवढं द्यायचंय देवाला. काय सडकी गाजर? काय कुस्की नाचकी गाजर? माणसाची जात किती स्वार्थी आणि लबाड आहे पहा. चांगलं चांगलं आपण खायचं आणि नाचक किचक देवाला द्यायचं. पांडुरंग पण एक निरोप सांगायचा देवाला. चलता राहाय मोठा निरोप सांगायला देवाला. बोलित आहे तुम्हाला. हॅलो देवा विठ्ठला सावता माळ्याच्या पुरीनं नागून तुला हे दिलंय. तिनं तुला एक सांगावा सांगितलाय. एकदा येऊन जा बेगे बेगे. अरे हा वेळा पुन्हा दुसराच का? चालो बाय. अहो पण मी जा. काय गजरा ताई? कोण गोपाळ दादा? नमस्कार 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 नमस्कार. काय गुरु आम्हाला पंढरीनाथाची भेट होणार की नाही? आपल्याच तर दर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत. या या गजराताई या. घ्या दर्शन. दर्शन झालं का? दर्शन हो झालं की चमत्कारच. काय शास्त्री बुवा कसला चमत्कार? देवाला घाम येण्याचा ना? घामाचा तर आहेच पण देवच दिसले नाही तुम्हाला. होय ना तुम्हाला देव दिसणार नाही असं सावत्या म्हणाला होता. ते अगदी खरं झालं ग भाई. त्या मेल्याची बत्तीशी फळफळली. बत्तीशी नव्हे तुमची पाचक फळफळली. कोण काशीबा? काय पण थोबाड झाली तिकडची म्हणे देव दिसत नाही. अरे तुमच्या सारख्या पातक्यांना दर्शन घडवणं स्वतः देवानं मनात आणलं तरी त्यालाही ते शक्य नाही. काय नेणे इष्टानिष्ट देवा तुझ्यासाठी कष्ट. काही देणे इष्टानिष्ट देवा तुझ्यासाठी कष्ट. काय खुळा नाद लागला या बघा या येड्याला. काय घाम गाळतो या प्रयत्नाना
पाठबळ तरी ते भाव बळ। अरे ह्याला येड लागले या येड। विठ्ठल विठ्ठल। अरे यकल्याने कधी हिर खाल्ली? यो मरत खंतू या की। दृढ भक्ती चे रे तत्व किती पाहशील रे सत्व। एक एक चमत्कार काय म्हणायचं? हा गोमुखातून तीर्थ येत नाही तीर्थ येणार कुठून? सारा इथलं इथं नाही सौ पडे न भिवू सर्वथा नामाची आपडे न भिवू सर्वथा कळीकाळाच्या माता सुटे मारू कळीकाळाच्या माता सुटे मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचू रंगी 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 नामाची आपणे नभिऊ सर्वथा कळीकाळाच्या माथा सुटे मारू सुखाचा सोहळा करुणी दिवाळी सुखाचा सोहळा करुणी दिवाळी प्रेमे वन माळी चित्ती धरू 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 सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेणे मुक्ती द्वारा वळंगती तेणे मुक्ती द्वारा वळंगती नामाची आपडे न भिवू सर्वथा कळीकाळाच्या माता सुटे मारू नामाची आपडे न भिवू सर्वथा कळीकाळाच्या माता सुटे मारू कळीकाळाच्या माता सुटे मारू विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल पंढरीनाथ विठाई हरे हरे नामदेव महाराज मोठा चमत्कार घडला आम्हाला देवाची मूर्ती दिसत नाही म्हणजे म्हणता काय
आम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही. मूर्ती दिसत नाही आणि तुम्हाला? हो गोपाळ भैया, तुम्ही हे शास्त्री बुवा ह्या सावकारीण बाई हरण गावचे प्रसिद्ध वारकरी, मग हे असं का बरं व्हावं? काही का असे ना, मी तुम्हाला दर्शन घडवितो, चिंता करू नका. देवा पंढरीनाथा, तुझ्या या भक्तांकडून अभाविकपणे काही पाप झाला असेल तर त्याची यांना क्षमा कर, यांना दर्शन दे. देवा माझे मागणे ते किती, दाता लक्ष्मीचा पती, दाता लक्ष्मीचा पती. फुलांचा ताजा हार, तुळशी फुलांचा ताजा हार, मी घालणार तिच्या गळ्यात ग, मी घालणार तिच्या गळ्यात ग. तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग, तू येणार तू येणार तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग. अगं पण कोण येणार? कानात सांगते येणार कोणते, कानात सांगते येणार कोणते, पुसून ग ग ये द्या बाने, ग ये द्या बाने. मळ्याचं धनी? हा हा हा, मळ्याचा धनी येणार ग, आपल्या मळ्यात राहणार ग, तिच्या संग मी खेळणार ग. गर 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 फिरणार ग, गर 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 फिरणार ग, फिरणार ग फिरणार ग, फिरणार ग. तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग, तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग. काशीबा कवा आलात आणि असलात, आणि धनी कुठे आहेत? धनी वर त्यासने संग आणणार होतास ना? हो. आणणार होतो, ते येणारच होते माझ्या बरोबर. मग पण पुष्कळ पाहुणे आले ग त्यांच्याकडं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काशीबा तू पुढं हो, हा मी आलोच तुझ्या पाठोपाठ. मग आता येतीलच ना? आई आई चल उठ ना. काशीबा तू भी पोरा संग पोर झालास वय, धनी येणार म्हण. अग येतो म्हणलाय ना, तेव्हा तू येणारच म्हणणार आहे काशीबा. हो तर चल पुरे झालं, कवापासन खाखा म्हणते तर येड आपल्याच तारत. पोराई आत्ताच नाही मी जेवत. मधीच काय विनासल? मी जेवाय बसले आणि धनी आकडे आला तर आल्यावरच जेवण मी. बया बया वा कसवान, चल गुमान. मी नाही जा. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्याकरता आपण किती कष्ट घेणार? आम्हाला सावता माळ्याचा शाप बांधला. सावता माळ्याचा शाप बांधला? कोण हा सावता माळी? अहो आहे असाच एक अडाणी कुणबट आमच्या गावचा, स्वतःला मोठा सज्जन विठ्ठल भक्त म्हणवतो. त्याचा शाप बांधला, सावत्याचा शब्द खरा झाला. सावताचा शब्द खरा झाला? मग तो खरोखर विठ्ठल भक्त असला पाहिजे. पण पांडुरंगा मी याला शब्द दिलाय, माझा शब्द तू खोटा पाडणार काय? ते काही नाही,
आज वर कई तू या नाम्याचे हट्ट पुरवलेस, आज हट्ट सुद्धा तू पुरवलाच पाहिजेस। आरणगावच्या वारकऱ्यांना तुझी मूर्ती दिसेपर्यंत मी हा असा तुझ्या नावाने टाहू पुढी तुभा राडा। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। बघा ही अशी बसून राहिली सकाळपासून। नागू जेवली नाहीस? चल बाळ जेवून घे। धनी आले बिगर मी नाही जेवणार। धनी? अहो आपल्या मायाचा धनी, पंढरपूरचा इट्टल। अग वेडे, तो तर साऱ्या त्रिभुवनाचा धनी आहे। तो थकडे येणार आहे। पण इथे आहेस की तो? हातच आहे। कुठं? बघाव तिथे आहेस तू। मग कधी कुठे दिसत नाही तो? हाय म्हणताय सहन दिसत नाही, हे कस? या फुलात वास आहे ना? तर इतरासाठी तुल्यात वासाची फुलं। पण यातला वास तुला दिसतो का? नाही ना, तसच आहे त्या विठ्ठलाचा। तो देव आहे। मला ठाव आहे तो देव आहे, पर देव असलं म्हणून काय झालं? त्याला का आकडे यायला होत नाही? कसा येणार, कसा भेटणार? बघायत त्या कने येणारच तो आपल्या मायात। खोळी कुठली? उठ चल खाऊन घे। धनी आल्या बिगर मी नाही हात न उठणार, इट्टल आल्या बिगर मी नाही खाणार। हो खाणार, नाही दर्शन झालं तरी मी खाणार। सांगितलं ना बघा अशी? अहो तुम्ही पातकी दुराचारी, दुसरं काय करणार? मी पातकी? हो जी भागून बोला शास्त्री बुवा। अ गोपाळ दादा, शास्त्री बुवा काय हे ऐकेल कोणीतरी? आपण सगळे चिखलात लोळतो आहोत। चला चंद्रभागे डुबकी मारूया, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन तेव्हाच। कधी दर्शन होणार नाही। या पातक्यांची सावली पडल्यामुळं आता आम्हा ग्रामस्थान आहे पांडुरंगाचं दर्शन होईन असं झालं आहे। असं मुलखा वेगळं वेड कधी नव्हतं पाहिलं बाई। कोण कुठला देव आता कसा येणार देवालाच ठाव। नागू एवढा रस घे बाई। नाग मला विठ्ठल आल्यावर त्याच्या संगत घेईन मी। अगं कुठला विठ्ठल येणार, वेड का लागलाय तुला? तो येणार 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 पांडुरंगा, तुझी लीला अगाध आहे। पांडुरंगाची नव तुमचीच लीला अशी भवती आहे। तुम्ही पोरीला काय बाय सांगितलं असा, आता दावा हिला इट्टल काशीबा आणि तू विहिलाची दौलत। खरंच येणार का त्यो? येतो म्हणाला ना, वय ना रे काशीबा। तुम्ही तरी सांगा काही नामदेवांना। आज 3 दिवस झाले हे असे उभे आहे नामदेव दादा।
काय मांडलंय हे? आरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही आणि ती त्यांना दाखवण्याचा तुम्ही हट्ट धरलात. होय, विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे. अरे पण हे काय? मलाही देवाची मूर्ती दिसेनाशी झाली. ते पहा, ते पहा, देवळातनं देव चालले, ते पहा. खात्रीनं हा सारा प्रभाव त्या आरंगाचा सावताचाच असला पाहिजे. नागू नागू, माझी चिमणी डोळे उघडून बघा नवी. अहो, हकडं पोरीच्या डोळ्यात पराना आलाय आणि तुम्ही तकडं डोळं मिटून गुमान काय बसलाय? मग मी करू तरी काय? पांडुरंग, विठ्ठला, पंढरीनाथा, माझ्या या एकुलत्या हे पुरीचे प्राण पणाला लावून तू माझं सत्व बघतोस का रे? वैर आहे का रे तुझे माझे देवा? लेकराचा केव्हा कैचा येणा? दीन दयाघन म्हणविषयी वाया काय जाय लया ब्रीद तुझे? अंतरी सदाचा भरोसा तुझा, तुझ्या विना तुझा कोणत राहता? इतकं आलं, धन्य आलं. आई, फुलं, माझी फुलं. नागू नागू, पुरीला वाद झालाय जणू. वाद्याला तरी बोलवू ना. सावताबा सावताबा, नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज आले. काय नामदेव ज्ञानदेव आले? सावताबा, हा हा हा, आले घरा संत जन, झाले सफल जीवन. ज्ञानदेवा नामदेवा, अगदी विढेर आलात. माझ्या पुरीचे प्राण वाचण्यासाठी जणू तुम्ही इकडे धावलात. पुरीचे प्राण काय सांगू नामदेवा? आज 3 दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हट्ट घेऊन बसली आहे, पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. विठ्ठलाच्या भेटीसाठी हट्ट, एवढ्या बाल वयात धन्य धन्य. येतील, आता येतील. हा नामदेव महाराज, देव म्हण तुम्हा संग बोलतो, तुमचे समधे लाड पुरवतो. तुम्हीच माझ्या लेकराचं हट्ट पुरवा, पुरीला इट्टल द्यावा, करा एवढी कृपा आमच्यावर. आमच्या काळजाचा तुकडा बाबा, अजून कस इट्टल आला नाही. विठ्ठला, पांडुरंगा, त्या दांभिक लोकांना दर्शन करण्याचा खुळा हट्ट धरला, त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसेनाशी झाली. पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमणाजी, या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या हाकेला धावून आलंच पाहिजे. कुठं आहेस तरी कुठे तू? कुठे गुंतलास ही पंढरीच्या राया? सांडस एका माया पांडुरंगा, त्यांचा कैवारी नाथा नाथांचा सत्य संकल्पाचा दाता तूच. येऊ दे करुणा व्याकुळला ताना, घाली प्रेम पाना विठाबाई. आलं का विठ्ठल? नाही बाळ, आज या नाम्याची सारी पुंडाई पांघळी पडली. विठ्ठला विठ्ठला, पाहिले वस्तू मात्री जाण, ध्यान ते निर्गुण निराकार, सगुण स्वरूपी परंतु विठ्ठला, आज कोठे तुला पाहू डोळा? या माझ्या पुरीला तुझी भेट कशी रे करू? हा माझा भक्तीचा मळा पडे ओस, मागे तुझा सोस ताणू लाला. शून्य हे ब्रह्मांड, शून्य दाही दिशा, जीव वेळा पिसा तुझ्या विड, करुणा सागरा दडला असं कोठे, नाहीस वाटे त्रिभुवनी. विठ्ठल विठ्ठल, पण तू त्रिभुवनात कुठे नसलास,
तरी माझ्या हृदयात खास आहे। अखंड नांदसी हृदय मंदिर तेथून बाहेर येई वेगे। पुरीचा हट्ट पुरण्यासाठी तुम्ही सगुण स्वरूपात धावून आलात। असा मूर्तिमंत भोळा भाव आणि तुझ्या सारखा साक्षात उज्ज्वल कर्मयोग यांनी भरलेल्या भक्तीच्या मळ्यात माझा वास अखंड राहील। पितामर मोर मुकुट श्री कटी पितामर तुळशीच्या माळा गळा तुळशीच्या माळा गळा भाळी कस्तुरी ताटिळा भाळी कस्तुरी ताटिळा वनमाळी नटला ता वनमाळी नटला राधा पंढरीचा राधा पंढरीचा आहरी माघा आला आहरी माघा आला राधा पंढरीचा